आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या भागामध्ये एका अतिशय चांगल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं भूमिपूजन होत आहे. खरं म्हणजे हे जे काही हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे हे याचं जे फायनान्सिंग आहे मला असं वाटतं की देशामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचं फायनान्सिंग करण्यात आलेलं आहे. मला आठवतं की अंबर आयदे माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला त्या काळामध्ये असं सांगितलं होतं की आम्ही जर्मनी आणि नेदरलँड्स यांचं संयुक्त फायनान्सिंग करून अशा प्रकारचं हॉस्पिटल बनवू शकतो. त्यानंतर विक्रम कुमारांशी चर्चा झाली पण खरं सांगायचं तर त्यावेळेस मला देखील असं वाटत होतं कारण मल्टीनॅशनल फायनान्सिंग एजन्सीज खूप येतात पण अनेक वेळा नुसत्या चर्चा होतात, वर्षानुवर्ष चर्चा चालतात, त्यामुळे हे नक्की होऊ शकेल का. परंतु ते प्रकरण सगळं पुढे गेलं. त्यावेळी सुप्रियाताई आम्ही स्पष्टपणे त्यांना सांगितलं की देअर कॅन बी नो सॉव्हरेन गॅरंटी, आम्ही सॉव्हरेन गॅरंटी देऊ शकत नाही. आणि त्यामुळे हा पहिला प्रकल्प असा आहे की मल्टीलॅटरल फायनान्सिंग आहे पण त्याच्यामध्ये सॉव्हरेन गॅरंटी एका पैशाची देखील देण्यात आलेली नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन या प्रकल्पाची सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर दादांनी आम्ही सगळ्यांनी मिळून ज्यावेळेस त्याचं डिस्कशन केलं आणि त्यावेळेस याची रिस्क कोण कव्हर करेल, तर त्यावेळेस नेदरलँडची गव्हर्नमेंटची इन्शुरन्स कंपनी समोर आली आणि त्यांनी सांगितलं की या प्रकल्पाची 99% फायनान्शियल आणि पॉलिटिकल रिस्क ही आम्ही कव्हर करतो. म्हणजे हॉस्पिटल तर या ठिकाणी होणारच आहे पण दुर्दैवाने काही कारणाने जर ते हॉस्पिटल होऊ शकलं नाही, अर्धवट राहिलं, तर त्याचा बोजा हा महानगरपालिकेवर नाही आहे. अशा प्रकारची एखादी दुर्दैवी घटना घडली तर ते सगळे पैसे नेदरलँडची एजन्सी ही त्या ठिकाणी जे काही बँकर आहेत त्यांना परत करणार आहे. म्हणजे मला असं वाटतं की अशा प्रकारचं विन विन फायनान्सिंग यापूर्वी कुठल्याही प्रकल्पाला देशात झालेलं नाही. अशा प्रकारचं हे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून हे फायनान्सिंग या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे.